जय श्रीमन नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय 10 विभूती योग, श्लोक 20। अहमात्मा गुडाकेसा सर्वभूत आशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानां अन्तयेव च वोम। गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात वास करणारा आहे। अर्जुना, मीच सर्व प्राणी मात्रांच्या जन्माचा, जीवनाचा, अस्तित्वाचा आणि अंताचा कारण आहे। याचा अर्थ, मी या सर्व प्राणी मात्रांचा आरंभ, मध्य आणि अंत आहे। मी सर्व प्राण्यांचा निर्माता, पालनकर्ता आणि अंत करणारा आहे। अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत की ते सर्व प्राणी मात्रांचा आत्मा आहेत आणि तेच सर्व प्राण्यांच्या कार्याचे कारण आहेत। याला विभूती म्हणतात। तसेच श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते सर्व प्राणी मात्रांचा जन्म, जीवन, अस्तित्व आणि विनाश किंवा विघटन यासाठी जबाबदार आहेत। त्याला योग म्हणतात। श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण आपण आपल्या मनात ठेवूया। आपल्या अंतःकरणात श्रीमद नारायण यांचे अस्तित्व सतत अनुभवूया। श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया। अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानां अन्तयेव च श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीमन्नारायण। श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात। मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज।
जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अहमात्मा गुडाकेशा सर्वभूत आशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानां अन्तयेव च ॐ. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानां अन्तयेव च. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनपैकी तीनला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.